हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। जेव्हा तू दोन लोकांचा नाश्ता जेवण बनवू शकतेस तर अजून दोन लोकांचा का नाही की फक्त अपूर्व साठीच बनवायचं होतं? नाही काकू असं काहीच नाहीये। कोण आलंय बाहेर? कोणी माणूस मध घेऊन आलाय, म्हणत होता की असल मध आहे, हवं तर चाखून बघा, पैसे घ्यायला नंतर येतो। तर आम्ही म्हंटल ठीक आहे, आम्ही मध ठेवून घेतलं, तो पैसे घ्यायला नंतर येणार आहे। बिंदिया खूप चांगली मुलगी आहे, घरचं बाहेरचं सगळं व्यवस्थित सांभाळून घेते। कदाचित ती अपूर्वलाही सांभाळायला लागेल। डॉक्टर सुनबाई, माझ्याकडे लय दागिने आहेत। अच्छा, बाकी दागिने तर म्या तिजोरीत ठेवलेत। मी तर 3-4 लाखातच खूप खुश होतीये। आणि तिथे आई, त्यांच्या ताब्यात तर लाखो आहेत लाखो। उगाचच मी हार वार चोरी करण्याचं नाटक केलं, हा पण मी त्यांनाच दिलं असतं तर बरं झालं असतं। नाही पूजा, तू इतक्या लवकर हार नाही मानू शकत। तुला असं काहीतरी करायला हवं की ज्याने तो हार आणि तिजोरीच्या चाव्या तुझ्या जवळ याव्यात। आण कसं करू मी? मिळाली आयडिया। आता याच हाराने मी माझ्या सासूला पण हरवेन। खूप विश्वास आहे ना या घरातल्यांना सासूबाईंवर? पूर्ण भरोसा आहे। आता बघा कसा सगळ्यांचा भरोसा मातीमोल करून टाकेन। आणि तिजोरी, तिजोरीच्या चाव्या तर आपोआपच माझ्या हातात येतील। वा पूजा, काय आयडिया आहे। Thank you.
तृष्णा बेटा ते काकू आज जेवण बनवायला थोडा उशीर झालाय, बस 10 मिनिटात जेवण तयार होईल. बेटा काहीच हरकत नाहीये, अजून भूकच नाही लागलीये आणि सकाळी नाश्ता पण तर उशिरा झालाय, तू आरामात कर. काय झालंय बिंदिया, तू सारखा सारखा फोन का बघतेस? काय आई? बिंदिया काकू तुला काहीतरी विचारतीये, तू उत्तर का नाही देतेस? नाहीये काकू, म्हणजे खर तर माझ्या एका मैत्रिणीचा फोन येणार होता, बस तिच्याच फोनची वाट पाहत होते. हे बिंदिया, मैत्रिणीच्या फोनची वाट बघते की गोष्ट काही वेगळी आहे? अगं बिंदिया थांब, मी फोन बघते. हॅलो. हॅलो तृष्णा. काय झालं अपूर्व, तुमची मीटिंग झाली का? अगं नाही, पण मी एक महत्त्वाची फाईल घरीत विसरलोय. तू ती फाईल मला शालिमार गार्डनच्या इकडे येऊन देशील का? हो नक्की, पण मला हे तर सांगा तुम्ही ती फाईल कुठे ठेवली आहे? अगं ती फाईल मी बॅगेमध्येच ठेवलेली, पण आता ती मला सापडत नाहीये. कदाचित ती टेबलवर असेल, आणि त्या फाईलवर ना गं गॅलेटन कंपनीचं नाव आहे. ठीक आहे, मी लगेच घेऊन येते. काय झालंय तृष्णा, अपूर्व काय बोलत होता? आई, अपूर्व त्यांच्या मीटिंगची फाईल घरीच विसरलेत, तीच मागवली आहे. अपूर्व पण ना खूप निष्काळजी आहे, ज्या कामासाठी गेलाय त्याचीच फाईल विसरला. आई मी खोलीत त्यांची फाईल बघून येते, कदाचित टेबलवर ठेवली असेल. फाईल तुमच्या बॅग मध्ये कशी असेल अपूर्व? ती तर मी आधीच काढून ठेवली होती. आणि बिंदिया, आता फाईल घेऊन तृष्णा नाही तर तू जाशील. अपूर्व सोबत वेळ घालवण्यासाठीच तर तू हे सगळं केलं होतंस, हो ना? सासूबाई, फक्त एक रात्र अजून, तुम्ही तिजोरीच्या चाव्यांची जबाबदारी उचला. ते काय ना की उद्यापासून मी तुम्हाला ह्या जबाबदारीतून मुक्त करणार आहे. बस मग काय, तुम्ही पण आजची सासूंसारखं राम राम करत राहा. सुकन्या आमच्या कन्या. बिंदिया जरा बघ तर, ही तीच फाईल आहे ना? हो तृष्णा, ही तीच फाईल आहे. ठीक आहे, मी लगेच अपूर्वाला देऊन येते. हा तृष्णा, खर तर ही फाईल मी तयार केली होती. बघ ना, घाई घाईत अपूर्वला सांगायलाच विसरून गेले. ही जी फाईल आहे ना, ती गॅलोटेन कंपनीची अॅन्युअल रिपोर्ट आहे, ज्यात त्याचं टर्न ओव्हर 2.5 करोडचं आहे आणि आपल्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट 20% आहे. आणि या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने. बस बस बिंदिया, इतक्या सगळ्या गोष्टी तर मी विसरून जाईन, मला कसं लक्षात राहील? पण हे सगळं अपूर्वला सांगणं खूप महत्वाचं आहे तृष्णा. आता हे बघ, हा आता हे पान नंबर 21 मध्ये हे जे आकडे आहेत ना, हेही तुला समजून सांगावे लागतील. आता हे बघ, आता हे जे काही आहे ना. एक काम कर बिंदिया, ही फाईल तूच अपूर्वाला नेऊन दे. सुन बाई, तू बिंदियाचं बोलणं लक्षपूर्वक ऐक आणि तिकडे जाऊन अपूर्वशी फोनवर बोलायला दे. बिंदिया इकडूनच सगळं समजवून सांगेल. आई
कदाचित अपूर्व तिथे बिझी असतील आणि अशातच मी जर काही विसरले किंवा काही चुकीचं सांगितलं तर विनाकारण त्यांचं नुकसान होईल. आणि पूर्वला जर वाईट वाटलं तर बिंदिया ही फाईल घेऊन जाईल ना. आणि तसंही बिंदियाला तर ऑफिस बद्दल सगळंच माहिती आहे. बिंदिया तू एक काम कर, ही फाईल तू अपूर्वला स्वतःच नेऊन दे. ठीक आहे तृष्णा, तू काळजी करू नकोस, मी ही फाईल अपूर्वला नक्कीच दे. तर काकू मी जाऊ? बिंदिया तू लवकर जा, अपूर्व वाट बघत असते. हा आई, मी जेवणाचं बघते. मी पण येते. हो ना, पूजा कशी आहेस? मी एकदम मजेत आहे. पण जर तू मला फोन केलायस म्हणजे तुझं नक्कीच काहीतरी बिनसलंय. काय प्रॉब्लेम आहे? काय सांगू पूजा, मला तर काही समजतच नाहीये की मी कसं अपूर्वच्या जवळ जाऊ, कसं मी त्याला आपल्या जवळ करू. जेव्हा बघावं तेव्हा ती तृष्णा त्याच्या जवळपास असते, नाहीतर काकू मला टोकत असतात. पुढे काय करू मला तर काहीच समजत नाहीये. बिंदिया, आईच्या डोळ्यांवर तृष्णाच्या चांगुलपणाची पट्टी आहे. पण ज्या दिवशी त्यांना कळेल ना की हे सगळं नाटक होतं, तेव्हा त्यांना खूप पश्चाताप होईल. म्हणून तू आईच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटून नको घेऊस. आणि हो, राहिली गोष्ट अपूर्व दादाला भेटण्याची, तर ते फक्त ऑफिसमध्येच होऊ शकतं. म्हणून प्रयत्न कर की जितकं शक्य होईल तितकं ऑफिसमध्ये अपूर्व दादाबरोबर वेळ घालव. हो पूजा, तू अगदी बरोबर बोलतेस. अपूर्व तर ऑफिसमध्ये एकटीच असतात. बस वेळेचा फायदा घेऊन मी त्यांच्या जवळ जाऊ शकते. आत्ता कशी बोललीस तशी मी आजकाल खूप खुश आहे. माहितीये, मी एका बाणाने पूर्ण घराला निशाणा करण्याचा मार्ग शोधून काढलाय. बस आता बाण सोडायची कमी आहे. कसला बाण, कसला शिकार? पूजा तू मला नाही सांगणार? सांगेन ना, पण शिकार झाल्यानंतर. तुला माहितीये, जर एकदा का हा बाण निशाण्यावर लागला ना, मग ही पूर्ण इस्टेट, पूर्ण ऐश्वर्याची मालकीण फक्त मीच बनेन. पूजा ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हा, नंतर मला विसरून जाऊ नकोस. हा अच्छा, हे सांग, तुझ्या घरातली बाकी सगळी लोक कशी आहेत? खास करून तुझा विराज दादा. विराज भाऊजी, त्यांच्याबद्दल तर काही विचारूच नकोस. जेव्हापासून बाबांनी त्यांना आकांक्षाला भेटण्यापासून मनाई केली आहे, चेहऱ्यावर नेहमी पारा वाजलेले असतात. त्यांची प्रेमकहाणी सुरू होण्याआधीच संपली. पण आता तर त्यांचं नेहमीच भेटणं वगैरे सगळं बंद होणार आहे पूजा. म्हणजे? मला काही कळलं नाही. का तुला नाही माहित? अरे, आकांक्षाचं लग्न ठरलंय. अरे, आकांक्षाचं लग्न ठरलंय. काय? कधी? तृष्णाच्या घरून कुणाचा तरी फोन आला होता. काय नाव होत? हा, कोणीतरी अनिल नावाचा मुलगा आहे. आणि तुला माहितीये, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की चांगला मुहूर्त नसल्यामुळे
तिचं लग्न 3 दिवसातच होणार आहे. बिंदिया, ही तर किती मोठी बातमी दिली आहेस तुम्हाला. चला, एक शिकार तर काही न करता आधीच पडली. पण बिंदिया, विराज भाऊजी त्यांना एवढी मोठी बातमी माहिती नसेल. कारण जर माहिती असती तर त्यांचा चेहरा देवदास सारखा झाला असता. तू मला आज इतकी मोठी बातमी सांगितलीस आणि लवकरच मी सुद्धा तुला एक मोठी बातमी देईन. ओके, बेस्ट ऑफ लक. मी तुझ्या फोनची वाट पाहिन. आणि हो, तुझ्या प्लॅन संदर्भात मला नक्की कळव. ओके बाय. ओके बाय. बिंदिया काकू, तुम्ही कोणत्या प्लॅन बद्दल बोलत होतीस बिंदिया? ते काकू, मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. जेव्हापासून मी इथे आली आहे तेव्हापासून तिच्याशी भेटणंच नाही झालं. बस तिचा एक बाहेर जाण्याचा प्लॅन होता, त्याच आमचं थोडं बोलणं चालू होतं. मीटिंग कशी होती? यायला खूप उशीर झाला होता. कदाचित मीटिंग उरकायला उशीर झाला असावा. हो हो काकू. म्हणजे जेवणही बाहेरच झालं असेल ना? काकू, ते अपूर्वनी सांगितलं होतं म्हणूनच मी जेवण बनवलं होतं. नाहीतर मी नाहीतर घरीच जेवली असतीस, हो ना? चला, काही हरकत नाही. चूक एकदाच होते, सारखी सारखी नाही. आता यापुढे अपूर्वची कोणतीही मीटिंग असो, कोणतंही काम असो, त्याची काळजी मी करेन, हो ना? नाहीतर आम्हाला खूपच त्रास होतो. म्हणजे तुला खूप त्रास होतो, हो ना? काकू, मी ते पाणी पिऊन येते. मला माझा संशय दूर करायलाच हवा, नाहीतर असं नको व्हायला की बघता बघता उशीर होईल. सुकन्या, आमच्या कन्या. आजी सासू. आलीस धाकटे सुनबाई, तू बस इथं. आजी, मी घरात खूप बोर होते. विशाल ऑफिसला जातात आणि तुम्हाला तर माहिती आहे, आई तर मला काही काम करायलाच नाही देत. काय करणार, सुनबाईचा स्वभाव असताच आहे. सामद्यांचं काम ती स्वतः करते आणि स्वतःचं काम बी कुणाला करायला देत नाही. हो आजी, म्हणूनच मी विचार करत होती की आज मी त्यांच्या खोलीची साफसफाई करू. त्या कामात इतक्या व्यस्त असतात की आपल्या खोलीची साफसफाई करायला त्यांना वेळच नाही मिळत. आणि जर मी असं केलं तर कदाचित त्या माझ्यावर खुश होतील. जशी तुझी मर्जी धाकटे सुनबाई. सुनबाईला लय बरं वाटेल की आज तिच्या खोलीची सफाई तिच्या सुनबाईने केली आहे. अरे हा, एक गोष्ट आठवली की तिच्या खोलीत ना कपाटात काही साड्या आहेत रेशमी. त्यानं विलय दिवसापासून ऊन नाही दाखवलंय, त्या बिगच्चीवर टाक जरा, म्हणजे ऊन लागल आणि त्या खराब नाही होणार. हो आजी, मी करेन. त्यांची जी रेशम साडी आहे ती मी छतावर उन्हात टाकेन. पण आजी, मला माहिती नाहीये की कोणती साडी कुठे आहे. तुम्ही प्लीज माझ्या सोबत चला ना, मी काम करत राहीन आणि त्याच निमित्ताने तुमच्याशी गप्पा मारेन. ठीक. Thank you.
झालं आजी, तुम्ही बसा, मी कपाटात बघते. ठीक आहे, धाकते सुनबाई. बघा आजी, सगळं कसं अस्ताव्यस्त आहे, कपडे नीट ठेवायला देखील वेळ नाहीये. व्यवस्थित करते, नाहीतर म्हणतील खोली फक्त वरवर साफ केली आहे. अच्छा आजी, तुम्ही मला सांगा की कोणकोणत्या साड्या आहेत ज्या मला उन्हात सुकत घालायच्या आहेत. ती निळी दिसते ही, हा ती काढ जरा. ती जी ठेवली आहे ना पिवळी पिवळी, सुकन्या आमच्या कन्या.